Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacology and toxicology. So we started the new chapter, that is drug acting on blood and blood forming organs. Okay, so previous lecture madhe apan anemia ha major part cover kelela ahe, tyachyanantar hematinics cover kelela ahe, treatment ji ahe by using the hematinics kashi keli jate anemia chi te discuss kelela ahe, ani tyachyanantar apan individual hematinics drug baghitlele ahe, tyachyamadhe apan cyanocobalamin baghitlela ahe, that is vitamin B12, folic acid and liver extract. Okay, so he hematinics drugs apan cover kelele ahe. Aajcha lecture madhe aplyala ek major drug cover karaycha ahe which acts as an hematinics, okay, that is iron. Okay, so this iron, it is an essential factor for the normal hemopoiesis process. Okay, so blood synthesis, blood component synthesis ची process आहे, त्याच्यामध्ये most important factor म्हणून act होतो iron. Okay, so it is found especially in liver, egg yolk, spinach, peas. Okay, so these are the sources of iron. Okay, so average diet supplies about 15 to 20 milligram of elemental iron daily. Okay, सो अपन जे डेली ऍव्हरेज डाएट घेतो, जे आपला इनटेक आहे त्याच्या थ्रू ऍव्हरेज कंटेंट जे आहे ते 15 to 20 mg एवढं आयन सप्लाय बॉडीला होतं. ओके, सो दिस 15 to 20 mg ऑफ डेली एलिमेंटल टाईप ऑफ आयन, सो अमंगस्ट विच परहॅप्स ओनली 5 to 20% इज अवेलेबल फॉर द ॲब्सॉप्शन. ओके, सो जरी 15 to 20 mg एवढं कंटेंट आयनचं आहे ते बॉडीमध्ये अवेलेबल होत असलं तरी त्याच्यातलं 5 to 20% जे आहे ते ॲब्सॉप्शनसाठी अवेलेबल राहतं. ओके, सो रिमेनिंग फॉर्म जो आहे, रेस्ट फॉर्म जो आहे, विच इज इनसोल्युबल कॉम्प्लेक्सेस विथ फायटेट्स अँड फॉस्फेट्स इन अल्कलाईन मिडियम ऑफ लोअर इंटेस्टाईन. ओके, सो फक्त 5 to 20% एवढं जे कंटेंट आहे आयनचं त्याचं ॲब्सॉप्शन होतं आणि जे रिमेनिंग कंटेंट आहे ते काय करतं, कॉम्प्लेक्स फॉर्म करतं. कशासोबत? तर फायटेट्स आणि फॉस्फेट जे आहे अल्कलाईन मिडियममध्ये लोअर इंटेस्टाईनमध्ये जे प्रेझेंट आहे त्याच्यासोबत ते कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. ओके, आणि उरलेलं जे 5 to 20% एवढं आयन आहे ते ॲब्झॉर्ब केलं जातं. ओके, सो आयन मस्ट बी आयोनाइज्ड ॲट pH ऑर लेस दॅन 5 टू बी ॲब्झॉर्ब विच ऑकर्स इन द स्टमक, डिओडेनम अँड जेजुनम. ओके, सो आयन जे आहे ते त्याचं आयोनायझेशन होतं. ओके, कोणत्या pHला? तर pH लेस दॅन 5. ओके, अँड देन इट इज गेट ॲब्झॉर्ब. ओके, सो दिस प्रोसेस इज जनरली ऑकर्स इन टू द स्टमक रिजन, डिओडेनम रिजन अँड जेजुनम रिजन. ओके, सो दिस डिओडेनम अँड जेजुनम दिस आर द वेरियस पार्ट ऑफ इंटेस्टाईन. ओके, सो द फेरिक आयन्स दॅट इज Fe3+ इज नॉट सो वेल ॲब्झॉर्ब्ड ॲज द फेरस दॅट इज Fe2+, बट इट रिड्यूस टू द फेरस फॉर्म बाय सबस्टन्सेस इन द फूड सच ॲज ॲस्कॉर्बिक ॲसिड, प्रोटीन्स ऑफ हायड्रिल ग्रुप्स अँड फॅटी ॲसिड. ओके, सो हे जे फेरिक फॉर्म आहे, ओके, दॅट इज Fe3+, सो दिस फेरिक फॉर्म ऑफ फोलिक दिस आयन, सो दिस इज नॉट वेल ॲब्झॉर्ब. ओके, सो फेरस फॉर्म जो आहे आयनचा Fe2+, तो मोर पोटेंटली ॲब्झॉर्ब केला जातो. ओके, सो इट इज रिड्यूस टू द फेरस फॉर्म बाय सबस्टन्सेस, सो फेरिक फॉर्म जो आहे आयनचा तो फेरसमध्ये कन्वर्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ ॲस्कॉर्बिक ॲसिड, प्रोटीनचा जो सल्फ हायड्रिल ग्रुप आहे तो अँड फॅटी ॲसिड. ओके, सो दीज 3 फॅक्टर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू कन्वर्ट दिस फेरिक आयन टू द फेरस. का फेरिकचं फेरसमध्ये कन्वर्जन करतात? कारण का फेरिक आयन जे आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, त्याच्यामुळे त्याचं कन्वर्जन फेरसमध्ये केलं जातं आणि मग फेरस जे आहे ते मोर एक्सटेंटली त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं. ओके, सो द प्रोसेस ऑफ ॲब्सॉर्प्शन इज नॉट क्लिअर. ओके, सो कोणत्या मेकॅनिझमने ॲब्सॉर्प्शन होतं आयनचं ते अजून माहीत नाही आहे. ओके, सो ॲब्झॉर्ब्ड आयन इज ट्रान्सफर्ड टू द ब्लड बाय द अपोफेरिटिन फेरिटिन सिस्टीम. ओके, सो अपोफेरिटिन फेरिटिन प्रोटीन जे आहे त्याची जी सिस्टीम आहे त्याच्या थ्रू त्याचं ट्रान्सफर होतं इन द ब्लड. ओके, सो इफ द कंटेंट ऑफ आयन इन द बॉडी इज हाय, दिस सिस्टीम इज सॅच्युरेटेड अँड नो आयन इज ॲब्झॉर्ब, वाईस वर्सा. ओके,
सो जेव्हा आयनचं कंटेंट बॉडीमध्ये हाय असेल तेव्हा काय होतं की हे जे अपोफेरिटिन फेरिटिन सिस्टीम आहे त्याचं सॅच्युरेशन होतं आणि फर्दर मोर जो ट्रान्सपोर्ट आहे तो तिथे स्टॉप केला जातो. ओके, आणि जेव्हा आयनचं कंटेंट कमी असेल बॉडीमध्ये तेव्हा हे जे अपोफेरिटिन फेरिटिन सिस्टीम आहे ते ॲक्टिव्ह होते आणि मग आयनचं जे ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्सफर आहे ते बॉडीमध्ये मोर इफिशियंटली होतं. ओके, सो द टोटल बॉडी आयन इज अबाउट 3 to 5 grams. ओके, सो टोटल बॉडी कंटेंट जर आपण आयनचं बघितलं तर ते किती आहे 3 to 5 grams. ओके, सो अमंग्स दिस 3 to 5 grams ऑफ विच हिमोग्लोबिन आयन फॉर्म्स सम 60 to 70%. ओके, त्याच्यात हिमोग्लोबिन आयन फॉर्म केलं जातात इन द कंटेंट ऑफ 60 to 70%. म्हणजे किती, तर 2 to 3 grams कंटेंट जे आहे ते हिमोग्लोबिन आयन फॉर्म करण्यासाठी यूज केला जातो. ओके, अँड द रेस्ट इज इन फेरिटिन सायटोक्रोम अँड मायोग्लोबिन. ओके, सो याच्यामध्ये जे आयन आयनचं जे कंटेंट आहे ते ऑब्झर्व होतं कशा कशामध्ये, तर फेरिटिनमध्ये सायटोक्रोममध्ये आणि मायोग्लोबिनमध्ये स्टोअर केलं जातं. ओके, सो देअर इज सम 930 grams ऑफ हिमोग्लोबिन इन द बॉडी विच कंटेन्स अबाउट 15.5 grams पर 100 ml ऑफ ब्लड. ओके, ऑफ विच 0.3% इज एलिमेंटल आयन अँड दॅट इज 100 ml ऑफ ब्लड कंटेन्स अबाउट 50 mg ऑफ आयन. ओके, सो काय सांगितलेलं आहे इथे की 930 grams एवढं हिमोग्लोबिन बॉडीमध्ये असतं विच कॅरीज 15.5 grams पर 100 ml ऑफ ब्लड. ओके, सो 15.5 grams एवढं जे आहे, जर टोटल 100 ml ऑफ ब्लड आहे त्याच्यामध्ये 15.15 grams एवढं हिमोग्लोबिन आहे की जे 95 grams एवढं हिमोग्लोबिन जे आहे ते ब्लडमध्ये अवेलेबल असतं. ओके, त्या हिमोग्लोबिनमध्ये 0.3% एवढं एलिमेंटल आयन जे आहे ते प्रेझेंट असतं. ओके, सो 100 ml ऑफ ब्लड जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये 50 mg एवढं आयन अवेलेबल असतं. ओके, सो आयन सर्क्युलेट्स इन द प्लाझ्मा ॲज अ कॉम्प्लेक्स विथ द प्लाझ्मा प्रोटीन ट्रान्सफेरिन अँड देअर इज नो फ्री आयन इज अवेलेबल. ओके, सो आयनचं जे सर्क्युलेशन आहे प्लाझ्मामध्ये ते कशामध्ये फॉर्म होतं, तर आयन जे आहे ते कॉम्प्लेक्स फॉर्म करतं कशा कशासोबत, तर प्लाझ्मा प्रोटीनसोबत ट्रान्सफेरिनसोबत. ओके, सो फ्री जे कंटेंट आहे आयनचं ते अवेलेबल नसतं. ओके, सो आयन जे आहे ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्येच प्लाझ्मामध्ये अवेलेबल असतं. सो द ट्रान्सफेरिन सिस्टीम कुल्ड बाइंड मोर दॅन 3 mg ऑफ आयन पर लिटर ऑफ ब्लड बट नॉर्मली हॅज ओनली 0.8 to 1.7 mg पर लिटर अँड इट इज देअरफोर पार्शियली सॅच्युरेटेड. ओके, सो जर ट्रान्सफेरिन सिस्टीम आपण मगाशी जी बघितलेली आहे अपोफेरिटिन अँड फेरिटिन सिस्टीम. ओके, सो दिस ट्रान्सफेरिन सिस्टीम दॅट बाइंड्स मोर दॅन 3 mg आयन पर लिटर. ओके, सो ब्लडचं जर एका लिटरचं जर हे बघितलं त्याच्यामध्ये 3 mg आयन बाइंड झालेलं असतं. ओके, बट नॉर्मली ओनली 0.8 to 1.7 mg पर लिटर इज अवेलेबल. ओके, अँड देअरफॉर एवढ्या कंटेंटनेस 0.8 to 1.7 mg एवढ्या कंटेंटनेस ती जी ट्रान्सपोर्टर सिस्टीम आहे अपोफेरिटिन अँड फेरिटिन ती सॅच्युरेट होऊन जाते. ओके, सो द ॲव्हरेज लाईफ ऑफ रेड ब्लड सेल्स इज अबाउट 120 mg. ओके, सो आत्तापर्यंतचा जो पार्ट बघितलेला आहे आपण आयनचा त्याच्यामध्ये आपण त्याचं ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन हे बघितलेलं आहे की कसं होतं. ओके, सो जर ॲव्हरेज लाईफ स्पॅन जर बघितलं आपण RBCsचं तर ते 120 दिवसांचं असतं. ओके, सो एक RBC फॉर्म झाल्यानंतर 120 दिवस एवढं त्याचं लाईफ स्पॅन असतं. ओके, सो लेस दॅन 1% इज डिस्ट्रॉइड इन इच डे. ओके, सो ते RBCsचं जे आपल्या बॉडीमध्ये जे टोटल कंटेंट आहे त्याच्यातलं 1% एवढं कंटेंट जे आहे ते प्रत्येक दिवसाला त्याचं डिस्ट्रक्शन होत असतं. ओके, सो दिस रिप्रेझेंट्स द रिलीज ऑफ अबाउट 20 mg ऑफ आयन बट मोस्ट ऑफ इट इज रियूज्ड फॉर द हिमोपोएसिस प्रोसेस. ओके, सो RBCsमध्ये जे काही आयनचं कंटेंट आहे रोज दिवसाला 1% एवढं RBCs डिस्ट्रक्ट होत असतं त्याच्यामुळे त्याच्यातून 20 mg एवढं आयन जे आहे ते रिलीज होतं. ओके, बट दिस 20 mg ऑफ आयन इज यूज्ड रियूज्ड फॉर द प्रोसेस ऑफ हिमोपोएसिस. ओके, सो ब्लडचे कंपोनंट सिंथेसिसची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ते जे आयन कंटेंट आहे ते रियूज केलं जातं. ओके, सो द ॲक्च्युअल लॉस ऑफ दिस आयन बाय द ह्युमन मेल इज अबाउट 1 mg
daily and occurs via urine, skin and hair. Okay, so if you see the male, human male, त्याच्यामध्ये जे आयनचं ॲक्च्युअल लॉस आहे ते किती आहे, तर 1 mg डेली. ओके, सर, दिवसाला 1 mg एवढं आयन जे आहे ते लॉस होतं. कोणत्या कोणत्या रूटने लॉस होणार आहे, तर थ्रू युरिन, थ्रू स्किन अँड थ्रू हेअर्स. ओके, सो द लॉस इन द फिमेल इज मोर अनसर्टन अँड इन मेन्स्ट्रुएटिंग वुमेन मे बी अप टू 2 to 3 mg डेली ॲज द मेन्स्ट्रुअल फ्लो फॉर्म्स अ मेजर सोर्स ऑफ लॉस. ओके, सो मेलमध्ये आपण बघितलेलं आहे की 1 mg एवढं लॉस होतं एका दिवसाला कोणत्या कोणत्या रूटने, तर युरिन, स्किन आणि हेअर रूटने. ओके, इफ यू सी इन केस ऑफ फिमेल, ओके, सो फिमेलमध्ये जो आयन लॉस आहे विच इज अन अनसर्टन इन नेचर. ओके, बिकॉज इन फिमेल देअर इज अन मेन्स्ट्रुएशन सायकल. ओके, एमसी सायकल इज देअर. ओके, ॲज वी नो दॅट थ्रू द मेन्स्ट्रुएटिंग प्रोसेस so more blood loss is there. okay, so that's why 2 to 3 mg daily menstrual flow जेव्हा असतो तर 2 to 3 mg एवढं डेली लॉस जो आहे तो आयनचा होतो. ओके, सो त्याच्यामुळे फिमेलमध्ये जे आहे ते लॉस जो आहे तो आयनचा मेजर आहे. ओके, सो व्हाईल दिस फ्लो इज ऑफन अबाउट 50 ml, दॅट सो 50 ml एवढा जर फ्लो मेन्स्ट्रुअल आपण कन्सिडर केला, सो त्याच्यामध्ये 25 mg एवढं कंटेंट जे आहे ते आयनचं असतं. ओके, अँड इट कुल इझिली राईज टू द 250 ml विच कंटेंट्स 125 mg ऑफ आयन. ओके, सो मेन्स्ट्रुएशन पिरियडमध्ये जो ब्लिडिंगचा जो फ्लो आहे तो 50 to 250 ml एवढा असू शकतो. ओके, सो जर 50 ml एवढा असेल तर 25 mg एवढा आयन लॉस होणार आहे बॉडीमध्ये, आणि 250 mg इतका जर एक्सटेंड झाला तर 125 mg एवढा आयन जे आहे ते बॉडीमधून लॉस होतं. ओके, सो द नीड फॉर द आयन विल ऑल्सो इन्क्रीज मार्कली इन प्रेग्नन्सी. ओके, सो प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशनच्या प्रोसेसमध्ये आयनची जी नीड आहे बॉडीला वुमेन्समध्ये ती इन्क्रीज होते. ओके, ॲज द फिटस रिक्वायर्स 200 to 400 mg ऑफ आयन. ओके, का प्रेग्नन्सीमध्ये नीड जी आहे आयनची ती इन्क्रीज होते, कारण का जो फिटस असतो त्याची जी आयन रिक्वायरमेंट आहे डेली ती 200 to 400 mg एवढी त्याची डेली रिक्वायरमेंट आहे. ओके, सो ऑल्सो ॲज वेल ॲज देअर इज लॉस इन प्लासेंटा ड्युरिंग द चाइल्ड बर्थ अँड लॅक्टेशन. ओके, सो जेव्हा डिलिव्हरी होत असते त्या प्रोसेसमध्ये प्लॅसेंटा थ्रू आयनचा जो लॉस आहे तो जास्त असतो. ओके, अँड ऑल्सो इन लॅक्टेशन द लॉस ऑफ आयन इज ऑल्सो गेट मोर. ओके, सो त्याच्यामुळे प्रेग्नन्सी आणि लॅक्टेटिंग मदरमध्ये जे आयनचं डेली कंटेंट आहे ते जास्त असतं. ओके, सो देअर इज सम सेविंग ड्यू टू द अमोनोरिया ऑफ प्रेग्नन्सी, सो दॅट नेट लॉस मे बी निग्लिजिबल और एज मच एज 500 to 700 mg. ओके, ओके, सो प्रेग्नन्सीमध्ये जिथे अमोनिया लाईक प्रेग्नन्सी टाईप कंडिशन्स असते की जिथे ब्लड लॉस जो आहे तो मिनिमम असतो और नसतो, सो त्या कंडिशनमध्ये जे आयनचं कंटेंट आहे डेली रिक्वायरमेंट आहे ती निग्लिजिबल असते. ओके, सो ॲज मच ॲज 500 to 700 mg एवढं जे लॉस आहे तो कन्सिडर केला तो. ओके, सो द ॲव्हरेज वुमन अँड ग्रोईंग चाइल्ड विल देअर फॉर रिक्वायर अबाउट 15 mg ऑफ आयन डेली अँड द ॲव्हरेज मॅन अबाउट द 5 mg. ओके, सो त्याच्यामुळे वुमेन्स आणि चिल्ड्रन्समध्ये जे आयनचं कंटेंट आहे डेली रिक्वायरमेंट आहे ती जास्त असते. किती असते, तर 15 mg, 15 mg एवढं आयन डेली लागतं फॉर द वुमन अँड फॉर चिल्ड्रन्स. ओके, मॅनमध्ये किती आहे, तर 5 mg एवढं आयन सफिशियंट आहे ऑन द डेली रिक्वायरमेंट बेसिस. ओके, ओके, सो इथे आपण आयनची डेली रिक्वायरमेंट बघितलेली आहे की मॅनमध्ये, वुमेनमध्ये आणि चिल्ड्रनमध्ये किती आहे. ओके, सो जर आपण कंपेअर केले तर मॅनमध्ये आयनची डेली रिक्वायरमेंट कमी आहे, 5 mg एवढं आयन डेली सफिशियंट आहे. ओके, वुमेन्समध्ये जर बघायचं झालं तर किती लागणार आहे, 15 mg. ओके, सो वुमेन्स आणि चिल्ड्रनमध्ये आयनची जी रिक्वायरमेंट आहे ती जास्त आहे. ओके, वुमेन्समध्ये मोर लॉस होत असल्यामुळे एमसी सायकल आहे, प्रेग्नन्सी आहे, ओके, लॅक्टेशनची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये मोर आयन जे आहे ते लॉस होतं आणि त्याच्यामुळे
वुमेन्समध्ये जे आहे ते आयनची डेली रिक्वायरमेंट आहे ती जास्त आहे ॲज कम्पेअर टू मेन्स. ओके, नाऊ नेक्स्ट पार्ट इज दॅट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आयन. ओके, सो कोणते कोणते रूट प्रिफरेबली यूज केले जातात फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आयन. सो द आयन डिफिशियन्सी इज कॅरेक्टराइज्ड बाय मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक टाईप ऑफ ॲनिमिया. ओके, सो आयन डिफिशियन्सी जी आहे विच इज मोस्टली कॅरेक्टराइज्ड बाय मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक टाईप ऑफ ॲनिमिया. ओके, सो काय होतं मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक टाईप ऑफ ॲनिमियामध्ये, तर आरबीसीसचे जे लेवल आहे, नंबर आहे, तो काय होतो, कमी होतो. ओके, साईज आहे ती सुद्धा नॉर्मल आरबीसीसपेक्षा कमी असते. ओके, सो स्मॉलर आरबीसीस आर गेट फॉर्म. ओके, अँड हिमोग्लोबिन कंटेंट जे आहे ते सुद्धा कमी असतं त्या आरबीसीसचं, त्याच्यामध्ये त्याचा कलर जो आहे तो पेल कलरमध्ये कन्वर्ट होतो. ओके, सो इन मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक टाईप ऑफ ॲनिमिया देर इज लो लेवल ऑफ आरबीसीस, स्मॉलर आरबीसीस आर फॉर्म, अँड ऑल्सो आरबीसीज आर पेलर दॅन दॅट ऑफ नॉर्मल आरबीसीज. ओके, सो मोस्ट कॉमन कॉज जर आपण बघितलं मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक ॲनिमियाचा, तर विच इज ड्यू टू द आयन डिफिशियन्सी. ओके, सो आयन डिफिशियन्सी विच इज जनरली कॅरेक्टराइज्ड बाय मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक टाईप ऑफ ॲनिमिया. ओके, सो इट मे बी कॉस्ड बाय एन इनॲडिक्युएट इनटेक एस्पेशली इन वुमेन ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज. ओके, सो वुमेनचं जे रिप्रोडक्टिव्ह एज आहे त्याच्यामध्ये जर आयनचं इनटेक इनॲडिक्युएट असेल तर त्या कंडिशनमध्ये हा जो ॲनिमिया आहे, मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक ॲनिमिया आहे, तो ऑब्झर्व्ह होतो. ओके, इन इनॲडिक्युएटली वीकेंड बेबीज or poorly cared elderly people. Okay, सो बेबीज जे आहेत त्यालासुद्धा इनॲडिक्युएट सप्लाय झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या टाईपचा ॲनिमिया ऑब्झर्व होतो. किंवा जे एल्डर पेशंट्स आहेत त्यालासुद्धा जर इनॲडिक्युएट सप्लाय झाला आयनचा, तर हे जे मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक टाईप ऑफ ॲनिमिया आहे तो ऑब्झर्व होतो. ओके, सो ह्या केसमध्ये जनरली आयन जे आहे ते ॲज ॲन हिमॅटिनिक ड्रग म्हणून ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. ओके, सो इट मे बी फाउंड इन माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम्स. ओके, सो डिफरंट जे माल ॲब्सॉर्प्शनचे जे सिंड्रोम्स आहेत त्या कंडिशनमध्ये सुद्धा आयन जे आहे ते ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. सो कोणते कोणते डिफरंट सिंड्रोम्स आहेत की ज्याच्यामध्ये आयन ॲडमिनिस्टर्ड केलं जातं, सो त्याच्यामध्ये आहे फर्स्ट इज दॅट कोलियक डिसिजेस. ओके, सो कोलियक डिसीज म्हणजे काय, सो इट इज ॲन इम्युन रिॲक्शन्स. ओके, सो ही एक बॉडीची इम्युनिटी रिॲक्शन्स आहे, इम्युन रिॲक्शन्स आहे टू इटिंग अ ग्लुटेन विच इज ॲन प्रोटीन. ओके, सो ग्लुटेन प्रोटीन तुम्हाला माहिती आहे कशा कशामध्ये असतं, तर व्हीटमध्ये आहे, बार्लीमध्ये आहे, राई प्लांटमध्ये आहे. सो ग्लुटेन नावाचं जे प्रोटीन आहे. ओके, सो ओवर टाईम द इम्युन रिॲक्शन्स टू इटिंग अ ग्लुटेन क्रिएट्स. ओके, सो जास्त पिरियडसाठी जेव्हा ग्लुटेन बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर्ड केलं जातं त्या कंडिशनमध्ये ही बॉडीची जी इम्युनिटी रिॲक्शन्स आहे ड्यू टू द दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस ग्लुटेन इन टू अवर बॉडी. ओके, सो दॅट इन्फ्लामेशन इज अरायझेस. ओके, सो दिस कॉजेस द इन्फ्लामेशन. ओके, अँड दॅट डॅमेजेस द स्मॉल इंटेस्टाईन लायनिंग. ओके, सो स्मॉल इंटेस्टाईनची जी लायनिंग आहे ती डॅमेज होते त्याच्यामुळे, अँड दॅट लीड टू द मेडिकल कॉम्प्लिकेशन इज देअर. ओके, सो त्याच्यामुळे मेडिकल कॉम्प्लिकेशन्स अराईज होतात. ओके, इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द ॲब्सॉर्प्शन ऑफ सम अदर न्यूट्रियंट्स. ओके, सो ड्यू टू द डॅमेज ऑफ दिस इंटेस्टिनल लायनिंग, सो त्याच्यामुळे काय होतं की अदर जे न्यूट्रिशनल कंटेंट आहे, ओके, त्याचंसुद्धा ॲब्सॉर्प्शनची जी प्रोसेस आहे तीसुद्धा अफेक्ट होते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कोलियाक डिसीजेस. काय होतं कोलियाक डिसीजमध्ये, तर ड्यू टू द लॉंगर पिरियड ऑफ इटिंग ऑफ दिस ग्लुटेन प्रोटीन. ओके, सो ग्लुटेन प्रोटीन कशा कशामध्ये असतं, तर व्हीटमध्ये आहे, बार्लीमध्ये आहे, राई प्लांटमध्ये आहे. ओके, सो राईमध्ये आहे. सो ह्याचं जर लॉंगर पिरियडसाठी जास्त कंटेंट आपण जर ॲडमिनिस्टर्ड केलं, तर त्या ग्लुटेन ह्या प्रोटीनचं जास्त कंटेंट झाल्यामुळे बॉडीमध्ये काय होतं, इम्युन रिस्पॉन्स येतो. ओके, बॉडी काय आहे त्याला इम्युनिटी रिस्पॉन्स, प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स ॲक्टिव्ह होतो, आणि त्याच्यामुळे मग काय होतं, इन्फ्लामेशन प्रोसेस अराईज होते. ओके, सो इन्फ्लामेशन प्रोसेसमुळे काय होतं की जी इंटेस्टाईन जी आहे त्याचं जे वॉल आहे, इंटरनल वॉल, ती डॅमेज होते, आणि त्याच्यामुळे अदर जे न्यूट्रियंट कंटेंट आहे त्याच्यासुद्धा ॲब्सॉर्प्शन प्रोसेसवर अफेक्ट होतो, अँड दिस सिंड्रोम इज नोन ॲज कोलियाक डिसीजेस. ओके, नेक्स्ट इज दॅट स्टिटोरिया. ओके, सो स्टिटोरिया इट इज नथिंग बट द डिसऑर्डर विच फॉर्म्स अ ऑइली स्मेली स्टूल्स. ओके, विच ऑफन फ्लोट. ओके,
म्हणजे काय होतं, जे स्टूल फॉर्म होतं ते कसं होतं, ऑइली होतं आणि स्मेली फॉर्म होतं. ओके, सो दिस इज ड्यू टू द इटिंग ऑफ फूड विच कंटेन्स द ऑलेस्ट्रा. ओके, और मेडिकेशनल साइड इफेक्ट्स इज देअर. ओके, सो सम मेडिसिनल थेरपी विच कॉजेस दिस स्टिटोरिया लाईक डिसऑर्डर. ओके, सो स्टिटोरियामध्ये काय होतं, तर ऑइली आणि स्मेली स्टूल फॉर्म होतं. ओके, नेक्स्ट इज दॅट आफ्टर पार्शियल गॅस्ट्रेक्टॉमी. ओके, सो जेव्हा गॅस्ट्रेक्टॉमी हे जेव्हा होणार आहे, ओके, त्या कंडिशनमध्ये सुद्धा आयनचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं. ओके, सो गॅस्ट्रेक्टॉमी म्हणजे काय, तर इट इज ॲन सर्जिकल रिमूवल ऑफ सम पार्ट ऑर होल रिमूवल ऑफ स्टमक. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज गॅस्ट्रेक्टॉमी. सो ह्या गॅस्ट्रेक्टॉमी कंडिशनमध्ये जनरली आयन ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. ओके, सो आता आपण इथे डिफरंट पॉसिबिलिटीज बघितलेल्या आहेत की कुठे कुठे आयनचं ॲडमिनिस्ट्रेशन करण्याची गरज लागते. ओके, सो क्रोनिक लॉस ऑफ ब्लड इज लाईकली टू कॉज द आयन डिफिशियन्सी ॲनेमिया अँड द लॉस ऑफ 100 ml ऑफ ब्लड डेली. सो मेअर 2 or 3 teaspoons कॅन कॉज द ग्रेटर लॉस ऑफ आयन दॅट कॅन बी मेड अप फ्रॉम द डायट. सो आयन मे बी ॲडमिनिस्टर्ड ओरली ऑर पॅरेंट्री. ओके, सो नेक्स्ट इन कंडिशन लाईक क्रोनिक लॉस ऑफ ब्लड. ओके, सो ज्या कंडिशनमध्ये ब्लड जे आहे ते क्रोनिकली लॉस झालेलं आहे, त्या कंडिशनमध्ये जनरली आयन ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं थ्रू द ओरल अँड पॅरेंट्रल रूट. ओके, सो दिस क्रोनिक लॉस ऑफ ब्लड इज लाईकली टू कॉज अ आयन डिफिशियन्सी ॲनेमिया अँड द लॉस ऑफ 100 ml ऑफ ब्लड डेली. सो दिस मेअर जर 100 ml ब्लड डेली लॉस होतं म्हणजे किती, तर 2 to 3 teaspoons एवढं ब्लड. ओके, सो दिस कॉजेस द ग्रेटर लॉस ऑफ आयन फ्रॉम द बॉडी. ओके, अँड फॉर दिस कंडिशन द डेली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आयन इज रिक्वायर्ड. ओके, सो ओरली किंवा मग पॅरेंट्रली आयन जे आहे ते बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जातं. ओके, ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. ओके, सो आता आपण आयनचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ॲक्च्युली ओरल आणि पॅरेंट्रल रूटने कसं होतं, कोणते कोणते प्रिपरेशन्स इफेक्टिव्ह आहेत ओरली आणि पॅरेंट्रली ते डिस्कस करू. ओके, सो फर्स्ट इज दॅट ओरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आयन. ओके, सो द मेरिट्स ऑफ व्हेरियस फॉर्म्स ऑफ द ओरल आयन आर कॉन्ट्रावर्सियल, बट इफ अलाउन्स इज मेड फॉर द पर्सनल बायस अँड ॲडव्हर्टायझिंग, इट इज प्रॉबेबल दॅट फेरस सल्फेट इज ॲज गुड ॲज एनी अदर कंपाऊंड. ओके, सो इथे काय सांगितलेलं आहे की आयन जे आहे त्याचे जे मेरिट्स आहेत, ओके, बॉडीला जे ॲडव्हान्टेजेस आहेत त्या ते त्याच्यावर खूप कॉन्ट्रावर्सियल झालेलं आहे. ओके, बट जनरली फेरस सल्फेट या फॉर्ममध्ये जे आहे ते आयन जे आहे ते मोस्ट इफेक्टिव्ह आहे. ओके, इफ इक्वल अमाऊंट ऑफ एलिमेंटल आयन आर गिवन, इट इज सर्टनली चीपर दॅन मोस्ट अँड द मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर्म्स ऑफ द ओरल आयन दॅट इन्क्लूड्स, फर्स्ट इज दॅट फेरस सल्फेट टॅबलेट. ओके, सो फेरस सल्फेट टॅबलेट आय पी 200 mg दॅट इज 60 mg एलिमेंटल आयन. ओके, सो फर्स्ट प्रिपरेशन विच इज यूज्ड थ्रू द ओरल रूट दॅट इज फेरस सल्फेट टॅबलेट आय पी इन द डोस ऑफ 200 mg. ओके, नेक्स्ट इज दॅट फेरस ग्लुकोनेट टॅबलेट आय पी 300 mg. ओके, दॅट इज इट इज इक्वल टू अ 36 mg ऑफ एलिमेंटल आयन. ओके, अँड थर्ड प्रिपरेशन इज दॅट फेरस फ्युमारेट टॅबलेट बी पी, सो डोस इज दॅट 200 mg, सो दिस इज इक्वल टू द 65 mg एलिमेंटल आयन. ओके, सो दीज आर द व्हेरियस प्रिपरेशन्स विच इज ॲडमिनिस्टर्ड थ्रू द ओरल रूट. कोणते कोणते बघितलेले आहेत, फेरस सल्फेट टॅबलेट आय पी 200 mg, फेरस ग्लुकोनेट टॅबलेट आय पी 300 mg अँड फेरस फ्युमारेट टॅबलेट बी पी 200 mg. ओके, सो मोस्ट प्रॉबेबल फॉर्म आपण बघितलेला आहे की फेरस सल्फेट इट इज अन मोस्ट प्रॉबेबल फॉर्म ऑफ दिस आयन. ओके, सो दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ आयन विच इज अवेलेबल. सो दिस इन्क्लूड्स द स्लो रिलीज ऑफ कंपाऊंड्स वेअर फेरस सल्फेट इज स्लोली लिबरेटेड इन द ड्युओडेनम ऑर द अपर जेजुनम, देन आयन चिलेट्स सच ॲज फेरस अमायनो ॲसिटोसल्फेट ऑर सोडियम आयन इडेटेड अँड द मिक्सचर सच ॲज फेरिक अमोनियम सिट्रेट मिक्सचर आय पी बी पी सी. सो मेनी आयन प्रिपरेशन्स आर मार्केटेड विथ ॲडिटिव्स सच ॲज विटॅमिन्स ट्रेस इलिमेंट्स, बट देर इज नो कन्विन
convincing evidence of superiority of these preparations over the simpler form of iron. Okay. सो इथे काय सांगितलेलं आहे की मार्केटमध्ये डिफरंट फॉर्म ऑफ आयन इज अवेलेबल ओके अँड ऑल्सो ते कंबाईन विथ अदर हिमोबायोटिक फॅक्टर ऑल्सो अदर विटॅमिन्स ऑल्सो ओके बट आपण जर कम्पेअर केलं तर फक्त जे अबव लिस्टेड आहे फेरस फॉर्म आहे आयनचा विच इज मोर पोटेंट ओके सो अदर जे इथे डिफरंट केलेले मेन्शन केलेले जे फेरस आयनचे जे प्रिपरेशन्स आहेत सो फेरिक अमोनियम सिट्रेट मिक्सचर आहे आय पी बी पी सी ओके सो ते अदर ॲडिटिव्हसोबत विटॅमिन्ससोबत जे आहे ते प्रिस्क्राईब फॉर्म्युलेट केलेले आहेत बट त्यांची जी सुपिअरिटी आहे ते त्याचं प्रूव झालेली नाही सो फेरस फॉर्म आहे विच इज मोर पोटेंट फॉर्म ऑफ आयन ओके सो द मेजर टॉक्सिक इफेक्ट ऑफ आयन आर गॅस्ट्रो इंटेस्टिनल अपसेट आता इथे आपण ओरल रूटने आयन ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर कोणते कोणते टॉक्सिक इफेक्ट अराईज होतात ते बघायचं आहे तर मोर प्रॉमिनंट टॉक्सिक इफेक्ट जर आपण बघितलं ओरल रूटने आयन ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर तर गॅस्ट्रो इंटेस्टिनल अपसेट आहे ओके सो कोणते कोणते गॅस्ट्रो इंटेस्टिनल अपसेट्स अराईज होतात दॅट इज नोझिया वॉमिटिंग डायोरिया ओके अँड द प्रोडक्शन ऑफ ब्लॅक स्टूल ओके सो स्टूलचा जो कलर आहे तर ब्लॅक कलरचं स्टूल फॉर्म होतं ओके सो तुम्ही बघितलं असाल की जेव्हा तुम्ही विटॅमिन के फोलिक ॲसिड कंटेंट एखादी टॅबलेट घेता मोस्ट ऑफ तोंड आल्यानंतर आपण फोलिक ॲसिडचे टॅबलेट घेतो ओके सो तेव्हा जो स्टूल जे फॉर्म होतं ते ब्लॅक कलरचं फॉर्म होतं ओके सो दिस इज ड्यू टू दिस ॲडवर्स इफेक्ट ऑफ आयन ओके सो द ऑकरन्स ऑफ सिम्स एसेन्शियली रिलेटेड टू द ओवरडोस सो मोर दॅन 300 mg ऑफ आयन डेली दो सम पीपल्स आर इनटॉलरंट ओके सो जनरली हे जे टॉक्झिक इफेक्ट आहेत विच इज ऑब्झर्व्ड इन द ओवरडोस ओके सो जेव्हा 300 mg ह्याच्यापेक्षा जास्त डेली डोस जेव्हा आयनचा ॲडमिनिस्ट्रेट केला जातो बॉडीमध्ये तेव्हा हे टॉक्झिक इफेक्ट दिसून येतात ओके बट काही काही पेशंट जे आहेत ते त्याला टॉलरन्स इफेक्ट दाखवतात ओके सो द हिमोग्लोबिन एस्टिमेशन शूड बी कॅरीड आउट फॉर द कपल ऑफ मंथ्स आफ्टर द ब्लड पिक्चर कम्स बॅक टू द नॉर्मल टू रिप्लिनिश द बॉडी स्टोर्स विच बिकम्स व्हेरी डिप्लेटेड इवन बिफोर द हिमोग्लोबिन लेवल्स बिगिन्स टू फॉल ओके सो द हिमोग्लोबिन एस्टिमेशन शूड बी कॅरीड ओके सो हिमोग्लोबिन कंटेंट किती आहे बॉडीमध्ये ह्याचं एस्टिमेशन केलं जातं फॉर अ कपल ऑफ मंथ्स काही महिन्यानंतर त्याचं एस्टिमेशन केलं जातं कधी जेव्हा ब्लड पिक्चर्स कम बॅक टू द नॉर्मल ओके सो जेव्हा ब्लडचं जे कंटेंट आहे कंपोनंट्स आहे हिमोग्लोबिन कंटेंट आहे ते जेव्हा नॉर्मल होतं त्याच्यानंतर हिमोग्लोबिन एस्टिमेशन केलं जातं ओके सो रिप्लिनिश द बॉडी स्टोर्स विच बिकम्स व्हेरी डिप्लेटेड इवन बिफोर द हिमोग्लोबिन लेवल बिगिन्स टू फॉल ओके सो जेव्हा ब्लडचं जे हिमोग्लोबिन कंटेंट आहे ओके सो ते रिप्लेनिश झाल्यानंतर सुद्धा हिमोग्लोबिन कंटेंट जे आहे ते कमी होऊ शकतं ओके सो रिप्लेनिश म्हणजे काय काय तर जनरली पुन्हा भरून निघण्याची जी कपॅसिटी आहे ती ओके सो बॉडीची जी कपॅसिटी आहे ती ओके सो आयनचा हा एक ॲडवर्स इफेक्ट आहे की जेव्हा हिमोग्लोबिन कंटेंट जे आहे ते चेक करावं लागतं जेव्हा आपण आयनची थेरपी घेतो त्याच्यानंतर कारण का सम केसेसमध्ये काय आहे की हिमोग्लोबिन कंटेंट जे आहे ते नॉर्मल लेवलला आलेलं नसतं ओके और नॉर्मल लेवलला येऊनसुद्धा पुन्हा हिमोग्लोबिन कंटेंट जे आहे ते कमी होण्याची शक्यता असते ओके सो दिस इज द ॲडवर्स इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ ओरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आयन ओके नेक्स्ट आपण बघूया पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन आयनचं आहे ते कोणत्या कोणत्या रूटने केलं जातं आणि कोणते कोणते इफेक्ट अराईज होतात ओके सो पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आयन सो दिस मे बी रिक्वायर्ड इफ देअर इज अ प्रूवन माल ॲब्सॉर्प्शन इज देअर फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ कोलियक डिसिजेस आपण बघितलेले आहे की इम्युन रिस्पॉन्स बॉडीचा आहे तो अराईज होतो ड्यू टू द प्रोलॉंग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ग्लुटेन लाईक प्रोटीन ओके त्याच्यामुळे इन्फ्लामेशन होतं सो इंटेस्टिनल इनर लायनिंग आहे ती डॅमेज होते आणि त्याच्यामुळे अदर न्यूट्रिएंट कंटेंट आहे त्याच्यासुद्धा ॲब्सॉर्प्शन प्रोसेसवर अफेक्ट होतं ओके सो
आयर्न ह्या कोलियाक डिसीज मुळे जेव्हा माल ॲब्सॉर्प्शन झालेलं असतं, कमी ॲब्सॉर्प्शन झालेलं असतं, इफ द पेशंट इज इनकॅपेबल ऑफ बीइंग ट्रस्टेड टू टेक अ आयर्न बाय अ माउथ, ओके. सो त्या कंडिशनमध्ये जेव्हा पेशंट ओरल रूटला जो आहे तो कन्विनियंट नसतो, त्याला ओरल रूटने आयर्न घ्यायचं नसतं, इफ देअर इज अ जेन्युन इनटॉलरन्स टू द ओरल आयर्न ऑर लेट प्रेग्नन्सी ऑर रिप्लेनिश द स्टोर, किंवा पेशंट जो आहे तो ओरल रूटला टॉलरन्स दाखवत असेल, ओके. किंवा प्रेग्नन्सीमध्ये आहे की जिथे आयर्नची जी झीज झालेली आहे, जी कमतरता झालेली आहे ती भरून काढायची असते, त्या कंडिशनमध्ये मोस्टली पॅरेंटल रूट जो आहे तो प्रिफरेबली यूज केला जातो, ओके. सो फर्स्ट आहे दॅट इज इंट्रावेनस प्रिपरेशन्स, ओके. सो दिस इन्क्लूड्स द सॅकरेटेड आयर्न ऑक्साईड इन द सुक्रोज अँड डेक्स्ट्रीन, देन कोलाइडल फेरिक हायड्रोऑक्साइड विच कंटेंट्स 20 mg ऑफ आयर्न पर ml, ओके. सो इंट्रावेनस रूटने कोणत्या फॉर्ममध्ये आयर्न ॲडमिनिस्ट्रेट केला होता, तर सॅकरेटेड आयर्न ऑक्साईड, ओके, इन सुक्रोज अँड डेक्स्ट्रीन, अँड ऑल्सो कोलाइडल फेरिक हायड्रोऑक्साइड विच कंटेंट्स 20 mg आयर्न पर ml, ओके. सो द गिवन ॲट द इंटरवल्स ओवर अ पिरियड, सम पीपल ॲडवाइज टू टोटल डोस इन्फ्युजन टेक्निक इन विच द कॅल्क्युलेटेड नेसेसरी टोटल अमाऊंट ऑफ आयर्न इज गिवन स्लोली ओवर अ 5 to 6 hours, ओके. म्हणजे काय केलं जातं, हे जे 20 mg आयर्न पर ml हा डोस आहे तो काही काही पेशंटमध्ये एकदाच ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं, 5 to 6 hours कंटिन्यू त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं, किंवा मग हे जे 20 mg आयर्न पर ml जो डोस आहे तो थोड्या थोड्या वेळाने बाय द IV रूटने बॉडीमध्ये इंजेक्ट केला जातो, ओके. सो दिस मे कॉज द इमिजिएट रिॲक्शन्स दॅट इन्क्लूड्स द हायपोटेन्शन, डिसॅपनिया अँड वॉमिटिंग. सो प्रिलिमिनरी टेस्ट डोस इज ॲडवायजेबल, ओके. सो ज्या इंट्रावेनस रूटने आयर्न जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेट केलं होतं बॉडीमध्ये, तेव्हा इमिजिएट रिॲक्शन्ससुद्धा अराईज होतात. कोणत्या कोणत्या आहेत, हायपोटेन्शन होतं, दॅट इज डिक्रीज इन टू द ब्लड प्रेशर, ओके. डिसॅपनिया इज देअर, ओके. देन वॉमिटिंग इज ऑल्सो अराइजेस. सो प्रिलिमिनरी टेस्ट डोस इज ॲडवायजेबल. सो त्याच्यामुळे जो टेस्ट डोस केलेला आहे, प्रिलिमिनरी डोस, तो ॲडवाईज केला जातो थ्रू द इंट्रावेनस रूट, ओके. नेक्स्ट रूट इज दॅट इंट्रामस्क्युलर रूट, ओके. सो इंट्रामस्क्युलर प्रिपरेशन्स, सो बोथ आयर्न डेक्स्ट्रान इंजेक्शन BP अँड आयर्न सॉर्बिटल इंजेक्शन BP आर सुटेबल अँड कंटेंट 50 mg elemental iron per ml, so the injection are painful and may strain the skin, okay. So intramuscular route ne jar iron se injection administered kela tar te iron dextran injection BP ahe, and second is that sorbitol injection BP, okay, iron sorbitol injection BP. सो हे दोन प्रिपरेशन्स आहेत थ्रू द इंट्रामस्क्युलर रूट, ओके. अँड दिस इंजेक्शन्स कंटेन्स 50 mg एलिमेंटल आयर्न पर ml, ओके. सो हे इंजेक्शन्स आहेत, त्याचे ॲडवर्स इफेक्ट हे आहेत की इंजेक्शन जे आहेत ते पेनफुल आहेत आणि इंजेक्शन्स जे आहेत त्याच्यामुळे स्टेन स्किनवर राहतं, ओके. सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रामस्क्युलर ॲडमिनिस्ट्रेशन, ओके. सो इथे आपण पॅरेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन बघितलेलं, आयर्नचं बघितलेलं आहे की जेव्हा आयर्नचं माल ॲब्सॉर्प्शन होतं, सो कोलियाक लाईक सिंड्रोम जे आहेत त्या कंडिशनमध्ये, ओके, किंवा पेशंट जो आहे तो कम्पॅटिबल नाही आहे ओरल रूटला, टॉलरन्स अलाइज झालेला आहे त्या कंडिशनमध्ये पॅरेंटल रूट प्रिफर केला जातो, किंवा मग प्रेग्नन्सीमध्ये, ओके, की प्रेग्नन्सीमध्ये मेजर क्वांटिटी आयर्नची लॉस झालेली असते आणि ते भरून काढण्यासाठी पॅरेंट्रल रूट जो आहे तो प्रिफरेबली यूज केला जातो, ओके. सो त्याच्यामध्ये इंट्रावेनस आणि इंट्रामस्क्युलर हे दोन रूट प्रिफरेबली यूज केले जातात. इंट्रावेनसमध्ये आपण बघितलेलं आहे की सॅकरेटेड आयर्न ऑक्साईड, ओके, इन सुक्रोज अँड डेक्स्ट्रिन फॉर्म अँड कोलाइडल फेरिक हायड्रोऑक्साईड की ज्याच्यामध्ये 20 mg आयर्न पर ml एवढं कंटेंट असतं आयर्नचं, ओके. आणि इंट्रामस्क्युलरमध्ये दोन आहेत, आयर्न डेक्स्ट्रान इंजेक्शन BP अँड आयर्न सॉर्बिटल इंजेक्शन BP, ज्याच्यामध्ये आयर्नचं कंटेंट आहे 50 mg एलिमेंटल आयर्न पर ml, ओके. सो ह्या रूटमध्ये, दोन्ही रूटमध्ये जे आहे ते सम ॲडवर्स इफेक्ट इज ऑल्सो देअर. सो हायपोटेन्शन आहे, डिसॅपनिया आहे, वॉमिटिंग आहे, ओके. त्याच्यात जो सेकंड आहे, इंट्रामस्क्युलर रूट जो प्रिफर केला, त्याच्यामध्ये इंजेक्शन जे आहे ते पेनफुल आहे, ओके, आणि स्किनवर स्टेनसुद्धा राहतं, ओके. सो दिस इज ऑल अबाउट द पॅरेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ
आयन. ओके सो आयन मध्ये आपण दोन्ही ॲडमिनिस्ट्रेशन बघितलेलं आहे, ओरल ॲडमिनिस्ट्रेशन आणि पॅरेंट्रल. ओके सो ओरल ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये आपण त्याचे डिफरंट प्रिपरेशन बघितलेले आहेत. त्याच्यानंतर कोणते कोणते ॲडवर्स इफेक्ट ओरल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अराईज होतात ते बघितलेले आहेत. ओके नेक्स्ट आपण पॅरेंटल रूट डिस्कस केलेला आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पॅरेंटल रूटने आयनचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं होतं आणि कोणती कोणती प्रिपरेशन्स आहेत आणि कोणते कोणते ॲडवर्स इफेक्ट अराईज होऊ शकतात हे आपण बघितलेलं आहे. ओके नेक्स्ट आपण लास्ट पार्टकडे जाणार आहोत, आयन पॉयझनिंग. ओके सो आपण जे आधीचे हिमोपोएटिक फॅक्टर्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये डोस जरी इन्क्रीज झाला तरी कोणतेही टॉक्सिक इफेक्ट किंवा ॲडवर्स इफेक्ट बॉडीवर दिसून येत नाही. ओके बट आयन हा असा एक हिमोपोएटिक फॅक्टर आहे की त्याचा जर डोस जास्त झाला तर दिस मे लीड टू द आयन पॉयझनिंग इज देअर. ओके सो द टॉक्सिक इफेक्ट ऑफ आयन थेरपी आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, ओरल आणि पॅरेंटल रूटमध्ये कोणते कोणते टॉक्सिक इफेक्ट्स आहेत. ओके बट इट इज ऑफन कॉजेस ऑफ पॉयझनिंग इन यंग चिल्ड्रन. ओके सो डोस रिलेटेड जर आपण पॉयझनिंग सोडलं तर यंग चिल्ड्रनमध्ये आयनचं पॉयझनिंग दिसून येतं. ओके का तर चिल्ड्रन्स हू मिस्टेक टू अट्रॅक्टिव्ह कलर्स ऑफ द टॅबलेट्स फॉर द स्वीट्स. ओके सो आयन कंटेनिंग जे टॅबलेट्स आहेत त्या अट्रॅक्टिव्ह असतात. ओके आणि त्याची टेस्ट जी आहे ती स्वीट्स असते. ओके सो त्याच्यामध्ये ते चिल्ड्रन जे आहे ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि मग त्यांच्यामध्ये जास्त कंटेंट आहे, जास्त डोस जो आहे तो आयनचा ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. ओके सो द इंजेक्शन ऑफ दिस एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ आयन दॅट कॉजेस द गॅस्ट्रिक हिमोरेजेस. ओके सो त्याच्यामुळे जी आय ट्रॅक्टमधून हिमोरेजेस म्हणजे लॉस जो आहे, ब्लड लॉस जो आहे तो होतो. नेक्स्ट इज दॅट सर्क्युलेटरी कोलॅप्स इज देअर. ओके सो जे सर्क्युलेटरी जी सिस्टीम आहे, ब्लड प्रेशरची जी सिस्टीम आहे ती टोटली कोलॅप्स होते अँड दॅट मे लीड टू अ डेथ. ओके सो दीज आर द मोर सिरियस इफेक्ट ऑफ दिस आयन पॉयझनिंग. ओके सो काय काय होणार आहे, फर्स्ट दॅट इज गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेस इज देअर, दॅट इज गॅस्ट्रिक हिमोरेज इज देअर, देन सर्क्युलेटरी कोलॅप्स इज देअर अँड फायनली डेथ. ओके सो इट इज ट्रीटेड बाय द डिस फेरिओक्झामाइन मेझिलेट विच चिलेट्स द आयन टू फॉर्म अ नॉन इरिटंट कॉम्प्लेक्स. ओके सो जेव्हा आयन पॉयझनिंग हे जेव्हा होणार आहे पेशंटमध्ये तेव्हा डिस फेरिओक्झामाइन मेझिलेट हा ड्रग यूज केला जातो. सो तेव्हा विच तो जो डिस फेरिओक्झामाइन मेझिलेट आहे विच ॲक्ट्स एज अन अँटीडोट फॉर द आयन पॉयझनिंग. सो तर त्याची ॲक्शन कशी शो करणार आहे, इट फॉर्म्स अ चिलेट. ओके आयन सोबत चिलेट फॉर्म होतो, चिलेट आयन्स इज फॉर्म विच इज नॉन इरिटंट कॉम्प्लेक्स. ओके अँड इज गिवन जनरल दिस अँटीडोट इज गिवन इंट्रावेनसली, इंट्रामस्क्युलरली अँड गॅस्ट्रिकली आफ्टर द लेवेश ट्रीटमेंट विथ 1% सोडियम बायकार्बोनेट. ओके सो फर्स्टली 1% सोडियम बायकार्बोनेट लेवेश ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याच्यानंतर थ्रू द आय व्ही ऑर इंट्रामस्क्युलर ऑर इंट्रागॅस्ट्रिकली रूटने जे आहे ते डिस फेरिओक्झामाइन मेसिलेट ॲडमिनिस्ट्रेट केला जातं विच ॲक्ट्स एज अन अँटीडोट फॉर आयन पॉयझनिंग. ओके सो आयन पॉयझनिंगचे इफेक्ट कशामुळे होतं ते बघितलेलं आहे, कोणते कोणते इफेक्ट जे आहेत टॉक्सिक इफेक्ट बॉडीवर आरायचे होतात ते बघितलेलं आहे आणि कोणता अँटीडोट यूज केला जातो फॉर द ट्रीटमेंट ऑफ दिस आयन पॉयझनिंग ते आपण बघितलेलं आहे. ओके सो इथे मेजर ड्रग जो आहे आयन तो संपलेला आहे आणि इथे आपला हिमॅटेनिक्स पार्ट जो आहे तो कवरअप झालेला आहे. ओके सो फर्स्ट आपण ब्लड रिलेटेड जो डिसीज आहे तो बघितलेला आहे, ॲनेमिया. ओके सो ॲनेमिया म्हणजे काय, ॲनेमियाचे कोणते टाईप्स आहेत, ओके कशा कशामुळे ॲनेमिया होतो, त्याच्यानंतर कोणते कोणते ड्रग जे आहेत ते ट्रीटमेंटसाठी ॲनेमियाचे यूज केले जातात म्हणजे हिमॅटेनिक्स आपण बघितलेलं आहे, ॲनेमियाची ट्रीटमेंट कशी केली जाते हे बघितलेलं आहे आणि मग इंडिव्हिज्युअल हिमॅटेनिक ड्रग्स जे आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामध्ये सियानोकोबालामाइन बघितलेलं आहे, दॅट इज व्हिटॅमिन B12, फोलिक ॲसिड बघितलेलं आहे, लिव्हर एस्ट्रॉइड बघितलेलं आहे आणि आयन बघितलेलं आहे. ओके सो ह्याच्यावर मेजर क्वेश्चन एक्झाममध्ये हमखास विचारला गेलेला आहे, ॲनेमियामध्ये ॲनेमियावर नोट किंवा मग हिमॅटेनिक्सवर नोट किंवा इंडिव्हिज्युअल जे ड्रग्ज आहेत त्याच्यावर नोट हे हमखास क्वेश्चनमध्ये विचारलं गेलेलं आहे, एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. ओके सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आतापर्यंतचा झालेला पार्ट हा फार इम्पॉर्टंट आहे. सो आत्तापर्यंत झालेल्या पार्टमध्ये जर तुम्हाला कोणता पार्ट कळला नसेल, कोणता पॉईंट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके
So thank you for listening me. Happy learning to all of you. Stay home, stay safe, stay healthy. Take care all of you. Goodbye.